सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून केलेले बजेट प्रदीप कदम हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणे असो व कोकण विद्यापीठ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांना पन्नास कोटींचा निधी उपलब्ध करून देणे असो बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगाने पशुवैद्यकीय रुग्णालयाला दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय असो सोयाबीन व वा कापूस वाढीव उत्पादन विचारात घेऊन बाजारपेठ व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत व त्यासाठी केलेली एक हजार कोटींची तरतूद असो त्याचबरोबर नियमित कर्जदार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रुपये देण्याची घोषणा उच्च शिक्षण क्रीडा अभ्यासन केंद्र जिल्हा परिषद शाळा निसर्ग वाचवण्यासाठी माजी वसुंधरासारख्या उपक्रमांवर ग्रामीण भागातील रस्ते दळणवळणासाठी उद्धव ठाकरे सरकारनेच एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे महाराष्ट्रातील शेतकरी या बाबतीत समाधानी आहेत आम्ही या बजेटचे स्वागत करतो